शिवसेना सांसद संजय राउत के खिलाफ ईडी द्वारा की गई कार्रवाई के विरोध में शिव सैनिकों ने संविधान चौक पर प्रदर्शन किया। संपर्क प्रमुख विधायक दुष्यंत चतुर्वेदी के मार्गदर्शन में हुए इस आंदोलन में बड़ी संख्या में शिव सैनिक शामिल हुए। उद्धव जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवाजी, जय शिवाजी। इस दरमियान आंदोलनकर्ताओं ने कहा कि संजय राउत बाला साहिब की शिव सैनिक है। ईडी उनके खिलाफ सिर्फ इसलिए कार्रवाई कर रही है क्योंकि उन्होंने ही राज्य में महाविकास अघाड़ी सरकार की नींव रखी और भाजपा के 105 विधायकों को घर बैठना पड़ा। इससे देवेंद्र फडणवीस का सीएम बनने का सपना अधूरा रह गया। केंद्र की भाजपा सरकार बदले की भावना से राउत पर ईडी से कार्रवाई करा रही है। उन्होंने कहा कि झूठे आरोपों से बदनाम करने वाले किरीट सोमैया के खिलाफ एनआईएस विक्रांत जहाज मामले में एकत्रित धन का व्यक्तिगत उपयोग करने के लिए देशद्रोह का मामला दर्ज किया जाना चाहिए। गेल्या 2.5 वर्षापासून जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालेलं आहे त्या दिवसापासून दिल्लीमध्ये सगळ्यांच्या पोटात हे दुखणं सुरू आहे। त्यांना महाराष्ट्रात सत्ता हवी आहे, त्या सत्तेच्या लालसेपोटी आज भारतीय जनता पार्टी विविध प्रयोग करू पाहते। गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसैनिकांकडे म्हणा किंवा शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडे कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणे, त्यांच्या मालमत्तेवर टाच हा जो नवीन शब्द आता आलेला आहे टाच आणणे, आज आमच्या राऊत साहेबांनी जे धाडस दाखवलं आणि यांना सत्तेपासून दूर ठेवलं त्याचाच हा आम्हाला आता परिणाम भोगावा लागतो आहे। इतक्या वर्षापासून कधी ईडी सीबीआय ही महाराष्ट्रात धुमकूनसुद्धा पाहत नव्हती, पण आज ही परिस्थिती त्यांनी महाराष्ट्रावर आणून ठेवलेली आहे। आम्हाला या गोष्टीचं फार दुःख आहे की सत्तेसाठी माणसाला एवढं सगळं करावं लागतं आणि त्याच्यानंतरसुद्धा सत्ता स्थापन करता येत नाही म्हणून हे सगळे प्रकार सुरू आहे। पण आज आम्ही तुम्हाला इथे सर्व नागपूरकरांतर्फ सर्व शिवसैनिकांतर्फ शपथ देतो की अशा कुठल्याही धमक्यांना किंवा अशा कुठल्याही प्रकाराला आम्ही बळी पडणार नाही। जी कारवाई करायची ती त्यांनी करून घ्यावी। शिवसैनिक शिवसेनेचे नेते माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि आमचे नेते आज संपर्क प्रमुख माननीय दुष्यंतजी चतुर्वेदी आज नागपुरात नाही आहे, पण त्यांच्या अनुपस्थितीतसुद्धा आज आम्ही इथे कार्यक्रम ठेवला। याचं कारण हेच की आम्हाला यांना हे सिद्ध करून दाखवायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही आमच्यावर असं अतिक्रमण करू शकत नाही, अशा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ज्या कारवाया चालू आहे अतिरेकी कारवाया आहेत त्या, दुसरं काही नाही, ते सुरू आहे त्या त्यांनी बंद कराव्या। आणि जसं तुम्हाला जेव्हा वेळी 2.5 वर्षानंतर तेव्हा परत सत्ता स्थापन करावी आपण आपल्या मेहनतीनं, ही आमची त्यांना एक समज आहे। दोन आंदोलन नेते आंदोलन फक्त विक्रांत जो विषय होता म्हणजे किरीट सोमयानी जे पैसे जे गब्बा केलेले आहेत किंवा जे पैसे त्यांनी खिशात कोणाच्या टाकले आहेत त्याच्या उत्तरासाठी ते आंदोलन, पण हे आंदोलन टोटल आमचे योद्धा संजयजी राऊत साहेब यांच्यासाठी हे त्यांना सपोर्ट म्हणून पूर्ण सपोर्ट म्हणजे काय, शेवटी आमचे ते नेते आहेत आणि आमचे लाडके नेते असल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आली सूतबुद्धीनी, म्हणजे ही कारवाई फक्त याच्यासाठी आहे की त्यांनी 105 आमदारांनी घरी बसवलेलं आहे। ज्या वेळेला त्यांनी सकाळी शपथविधी घेतली म्हणजे भाजपनी, त्यावेळेला फक्त एकच असा योद्धा होता आमच्या शिवसेनेतनं की जो ठामपणे ठंबीरपणे म्हणत होता की नाही फक्त मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आणि ते त्यांनी करून दाखवलं। मग ती त्यांना कुठेतरी ती एक नाराजगी किंवा एक ते कटुता त्यांच्या ह्याच्यात आलेली आहे की आम्ही एवढं करून किंवा आमचं 105 आमदार असून आम्हाला घरी बसवलेलं आहे, मग ही सूतबुद्धीने त्यांनी केलं। त्यानंतर किरीट सोमय्याजींचं जे आता विक्रांतचं जे विषय निघालेलं आहे तेही राऊत साहेबांनी काढलेलं आहे। अच्छा, त्यांचं काय आहे म्हणजे प्रॉपर्टी ज्यांनी केलेली कितीचं प्रॉपर्टी आहे काय आहे, त्यांनी स्व ह्याच्यातनं केलेली प्रॉपर्टी आहे ती, त्यांचं नाव जबरदस्तीने गोवलं जातं आहे।
किरीट सोमय्यांचं फक्त हेच आलेलं आहे की आपलं ठेवावं झाकून आणि लोकांचं पाहावं वाकून, हे पूर्ण भाजप नेत्यांचं झालेलं आहे, फक्त सोमय्यांचंच नाही, सगळ्यांनी आपापले घरं पाहावे, सगळ्यांचे घर काचेचे आहेत, त्याच्यामुळे करताना वागताना बोलताना काही बोलायचं काही हसायचं याला अर्थ नसतो। शेवटी ते इतके मोठे नेते आहेत, संपादक आहे एका मोठ्या दैनिकाचे, आणि अशा पद्धतीने या अशा कारवाया करणे, प्रेशराईज करणे की तुम्ही आता हे करा तर असं करू, त्यांना धमक्या देणे की तुम्ही आमच्यासोबत या, हे बरोबर नाही आहे। शेवटी ते आमचे नेते आहेत, म्हणजे बुलंद तोफ आहे आमची शिवसेनेची, आणि त्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेशर करा काही करा, ते खरे योद्धा आहेत आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे, त्यांना काही फरक पडलेला नाही, त्यांचं रुटीन जसं आहे तसं सगळं चालू राहणार, कुठेच खंड पडणार नाही, त्यांनी काहीही करावं। इस वक्त शिवसैनिकों ने चेतावनी दी कि केंद्रीय जांच एजेंसियों का दुरुपयोग कर बेवजह परेशान करने वाली कार्रवाई बंद नहीं की गई तो संजय राउत के समर्थन में शिवसैनिक किसी भी हद तक जा सकते हैं। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज, नागपुर। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।